नमस्कार, कुकवित मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण नाचणीचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती। खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही तितकेच भन्नाट लागतात। तर यासाठी या ठिकाणी अर्धा कप तुपातील 1 टेबलस्पून तूप भांड्यात काढून घेत आहे। तूप थोडंसं वितळू द्यावं। आता माझ्याकडे घरी डिंक होता म्हणून मी 2 टेबलस्पून डिंक तुपात घालून छान तळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर घरी नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। डिंक थोडा थोडा घालूनच तळून घ्यायचं आहे। गॅस मंदाच्यावरच आहे। या ठिकाणी डिंक अगदी छान फुलून आला। आता याला बाहेर काढून घ्यायचं आहे। याच पद्धतीने बाकीचा राहिलेला डिंक आपण फ्राय करून घ्यायचा आहे। आता काही ड्रायफ्रुट्स बारीक कट केलेले तेही आपण छान परतून घ्यायचे आहेत। लागल्यास थोडंसं तूप आणखीन यात घालू शकता। तर आता या ठिकाणी हे ड्रायफ्रुट्स छान सोनेरी रंगाचे झालेत, खमंग भाजले गेलेत, बाहेर काढूयात। आता राहिलेले तूप भांड्यात काढायचं आहे। यात 2 कप नाचणीचं पीठ घालूयात। साधं भाकरीचं पीठ या ठिकाणी वापरत आहे। दुसरा कपही आपण यात घालायचा आहे। सुरुवातीला हे पीठ थोडंसं घट्ट वाटतं पण आपण जसं याला परतत जाऊ तसं ते थोडंसं पातळ होतं। गॅस मंदाच्यावर ठेवूनच परतत राहायचं आहे। समोर व्हिडिओ जसं दिसेल तसं अगदी दाबून दाबून हे पीठ अगदी छान भाजून घ्यावं। या ठिकाणी 25 ते 30 मिनिटे झाली आहेत, पीठाचा खमंग वास सुटलाय। यावर तूप सुटलेलं दिसेल। हे पीठ अगदी छान खमंग भाजलं गेलंय। हवं तर तुम्ही आधी थोडंसं भाजलेलं पीठ टेस्ट करून बघू शकता। तर हे पीठ छान भाजलं गेलंय। प्लेटमध्ये आता याला काढूयात। आता हा तळलेला डिंक थोडासा वाटीने कुस्करून घ्यायचा। डिंक घातल्याने लाडू हे क्रिस्पी तयार होतात आणि पौष्टिकही आहेत। यानंतर पॅनमध्ये 1 टेबलस्पून आणखीन तूप घालायचं आहे। तूप वितळल्यावर 1 कप बारीक किसलेला गूळ घालावा किंवा तुम्ही आवडीप्रमाणे गूळ आणखीन यात वापरू शकता। या ठिकाणी पण गॅस मंदाच्यावरच आहे। आता गूळ वितळायला सुरुवात झालीये। याचा पाक आपण अजिबात करायचा नाहीये। गूळ वितळलेला दिसतो। भाजलेलं पीठ यात घालायचंय। गॅस बंद करायचा आणि पटकन हे छान मिक्स करून घ्यायचंय। तळलेला डिंक आणि ड्रायफ्रुट्स यात घालूयात। हवं तर चमच्याने गूळ आणि पीठ छान एकजीव करू शकता। साधारण 1 ते 40 सेकंदमध्येच हे छान मिश्रण एकजीव झालं। आता यात 1/2 टीस्पून वेलची पावडर देखील यात घालावी। गॅस बंदच आहे हे लक्षात घ्या। तर आता हे मिश्रण ताटात काढूयात। 1-5 मिनिटे थांबून हे मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचंय। आता हे मिश्रण थोडंसं कोमट करून घेतलं। याचे आपण लाडू वळून घेऊयात। लाडू अगदी सहजपणे वळला जातोय। अगदी दाबून दाबून लाडू वळून घ्यावा। तर याच पद्धतीने बाकीचे लाडू आपण वळून घ्यायचे आहेत। वर हवं तर तुम्ही पिस्ताही लावून घेऊ शकता। तर हे लाडू जरी दिसायला याचा रंग नाही छान दिसला तरीही चवीला खूपच अफलातून लागतात, शिवाय पौष्टिकही आहेत। यातला एक लाडू तुम्हाला मी ब्रेक करून दाखवते।
खूपच सुंदर टेक्स्चर आले बघा। तर हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप फायदेशीर ठरतील। तेव्हा हे लाडू घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा। नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकुविथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।